ओबीसी नेत्याने खासदार विशालदादा पाटील व विश्वजित कदम यांच्याविषयी गैरसमज पसरवू नयेत. माजी नगरसेवक संजय मेंढे. ओबीसी मेळाच्या दरम्यान आमचे नेते माजी मंत्री माननीय विश्वजित कदम साहेब, त्याचबरोबर विशालदादा पाटील यांच्यावरती काही ओबीसी नेत्यांनी आक्षेप घेतले. खऱ्या अर्थानं त्यांना चुकीची माहिती त्या ठिकाणी पुरवण्यात आली, म्हणूनच त्यांनी आक्षेप घेतला असं या ठिकाणी माझं मत आहे. कारण ओबीसी मेळावा घेण्यासाठी मी असेल, संतोष पाटील असेल, आम्ही या ठिकाणी उपस्थित असलेली सर्वजण प्रामुख्यानं ओबीसी मेळावा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आम्ही सर्व टक्क्याने प्रयत्न केलेले आहेत. आम्ही त्या मेळाव्याच्या नियोजनातसुद्धा होतो. ज्यावेळेला ओबीसी म्हणून आम्ही नेत्यांना भेटायला गेलो, त्यावेळेला आमचे खासदार विशालदादा असतील, श्री कदम साहेब असतील आमदार, त्याने त्यांना माहिती देताना वेगळ्या पद्धतीने दिली आणि ह्याने चुकीच्या पद्धतीने समजून घेऊन एक आक्षेपार्ह चुकीच्या पद्धतीने त्यांनी माहिती या समोर पाठपाठ केली. खऱ्या अर्थानं त्यांना एवढं सांगायचं होतं की ओबीसी मेळावा हा इथं घेऊ नका असं त्यांनी म्हटलं असं त्यांनी भासवलेलं आहे, पण तशी वस्तुस्थिती नाही. त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की आपणाला जर का ह्या ठिकाणी काही करायचं असेल, ते ओबीसीमधून जर का त्यांना आरक्षण द्यायचं नसेल, तर आपल्याला शासनाला जागा आणावी लागेल आणि शासनाला जागा आणण्यासाठी आपल्याला मुंबईत हा मोठ्या प्रमाणात मेळावा घ्यावा लागेल आणि मग मोठ्या प्रमाणात मेळावा घ्यायचा असेल तर तो मोठ्या प्रमाणात मेळावा हा ओबीसी मुंबईमध्ये मेळावा मोठ्या प्रमाणात घ्या आणि मगच शासनाला जाग येईल अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं होतं. पण त्या अर्थ त्याचा अर्थाचा अनर्थ करून हे चांगलीच मेळावाच घेऊ नये अशा पद्धतीची त्याने आपल्या नेतेमंडळींना भासवलेलं होतं. कारण त्याने चौथा सांगितलेलं होतं की जे काही त्याला लागणारी मदत असेल, तुमच्या रेल्वे बुकिंगचं असेल, तिथं राहण्याची असेल, खाण्याची असेल, सगळी व्यवस्था आम्ही करू अशा पद्धतीनं त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्या बैठकीमध्ये सांगितलेलं होतं. पण त्याचं कुठंही त्यांनी सांगितलेलं नाही. पण सांगलीत मेळावा घेऊ नका एवढं सांगितलं, सांगलीत मेळावा का घेऊ नका हे सांगितलं नाही त्यांनी सुद्धा. आता दुसरी गोष्ट अशी होती की ह्या बोलत असताना त्यांचा त्यांनी स्वतःहून कधी त्या विरोध केला नाही. कारण मी गेली 30-35 वर्षे मी राजकारणात आहे. मी दादा त्यांनी बघितलं दाखवून आमच्या बघण्याच्या दृष्टीमध्ये वसंतदादा असतील, कदम साहेब असतील आणि पद्मा कदम साहेब असतील, विश्वजित कदम साहेब असतील, विशालदादा असतील, प्रकाश बापू असतील, माननीय मदन भाऊ असतील, त्यांनी कधीही ओबीसी अथवा जातीपातीचं राजकारण केलेलं नाही. कारण ओबीसी असेल, दलित असेल, अल्पसंख्याक असेल, ओपनमधले असतील, या सर्वांना बरोबरीनं घेऊन त्यांनी आतापर्यंत एक जिल्हा असेल राज्य असेल चालवलेलं. कारण सांगायला दोन तीन उदाहरणं जर या ठिकाणी म्हटले तर महानगरपालिकेमध्ये मी ओबीसीमध्ये येतो, मला परवा त्यांनी विरोधी पक्षनेता पद घ्या, त्याला काय कॅटेगरी होती का ओबीसीची, पण तरीसुद्धा मला त्यांनी ओबीसीमधनं मी ओबीसीमध्ये असतानासुद्धा मला 2.5 वर्ष विरोधी पक्षनेता दिलेलं. माझे मिसेज या ठिकाणी उपमहापौर पद त्यांनी दिलेलं होतं मला या नेतेमंडळीने. इथं संतोष पाटील बसलेला, संतोष पाटीलला स्टँडिंग चेअरमन केलं होतं, मला स्टँडिंग चेअरमन केलं होतं. त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये कितीतरी ओबीसी नेत्यांना या ठिकाणी त्यांनी पद दिलेलं आहे. खरं असताना सांगायचं झालं तर दुसरी गोष्ट जिल्हा मध्यवर्ती बँकेला असेल, महावीर कबाडगे असतील, सिकंदर जमादार असतील, ते ओबीसीमध्येच येतात, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जिल्हा परिषदेचं चेअरमन पद दिलेलं आहे. त्या ठिकाणी काय कॅटेगरी नव्हती. मग काहीतरी चुकीच्या पद्धतीनं बसून त्या ठिकाणी आमच्या नेत्याच्या विरोधात ओबीसीच्या मनात एक फोटो आणायची, त्यांच्या पद्धतीत एक द्वेष निर्माण करायचं पद्धत ही चुकीच्या पद्धतीनं झाली. कारण आम्ही सुद्धा ओबीसीमध्ये आहे आणि ओबीसीमधून पण आम्ही या मेळाव्याला गेलो होतो. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.